अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगावात ओबीसी आरक्षण हक्क परिषद पार पडली। या परिषदेच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ जळगावच्या दौऱ्यावर होते। ओबीसी परिषदेला हजेरी लावण्यापूर्वी अजिंठा शासकीय विश्रामगृहात ते माध्यमांशी बोलत होते। महाराष्ट्र सदन किंवा आरटीओ कार्यालयाचे बांधकाम असो, त्यात कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम झालेले नव्हते, मात्र आपल्याला नाहक अडकवण्यात आले। भाजपाचे सरकार असताना माझ्या विरोधात जे दोषारोप न्यायालयात सादर करण्यात आले, त्यावर निकाल देताना न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दोषारोप सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे। न्यायालयाने दिलेला निर्णय निश्चितच माझ्यासाठी आनंददायी आहे। या निर्णयाने समर्थक देखील आनंदी आहेत, असेही भुजबळ यांनी सांगितले। नाही, आता जे काही मी ते इथे प्रवासामध्ये आहे, परंतु मला आता दाखवण्यात आलं की महाराष्ट्र सदनमधून दोष जो काही आमच्यावर दोष आरोप होते केलेले, त्यातून कोर्टानं जे आहे आम्हाला डिस्चार्ज केलेलं आहे, निर्दोष मुक्तता केली आहे। आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं की कुठलीही अनियमितता, अयोग्य गोष्ट, बेकायदेशीर गोष्ट झालेली नाही आणि यांच्यावर केस चालवा असा काहीही पुरावा जो आहे आतापर्यंत पुढे आलेला नाही। बरं, हे जे सगळं काही केलेले आहे ते चार्जशीट वगैरे, प्रचंड फार मोठं काहीतरी चार्जशीट, ते चार्जशीट जे आहे बी जे पीच्या काळामध्ये त्यांनी केलेले, ज्यावेळेला मला अटका वगैरे आणि माझ्यावर कारवाई सुरू केली त्यावेळेला, त्यामुळे त्याच्याचद्वारे जे आहे हे समोर आलेलं आहे की याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी करण्यात आल्या त्या सगळ्या नियमाने करण्यात आलेल्या आहेत, कॅबिनेटच्या मंजुरीने करण्यात आलेल्या आहेत। भुजबळाने कुठेही त्याच्यामध्ये ढवळाढवळ केलेली नाही। उलट चांगलं महाराष्ट्र सदन फाईव्ह स्टार हॉटेल बांधून मिळण्यासाठी PWD मंत्री म्हणून मी त्याची जी आहे काळजी घेतली, ते करून घेतलं आणि त्या बदल्यात कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा आतापर्यंत एक रुपयासुद्धा महाराष्ट्र सरकारनं दिलेलं नाही। आणि 8 वर्ष झाले महाराष्ट्र सदन आहे, RTO ऑफिस आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहे महाराष्ट्र सरकार वापरतं आहे आणि ज्याने बनवलं कंत्राटदार त्याला रुपयासुद्धा मिळाला। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पुढे आल्यानंतर त्यांनी म्हटलं याच्यामध्ये दोष काय आहे, याच्यामध्ये त्यांच्यावर केस चालवण्यासारखं असं माझं काहीच दिसत नाही, त्यामुळे मी या सगळ्यांना ह्या केसमधून दोषमुक्त करीत आहे। छगन भुजबळ पुढे म्हणाले, अडचणीच्या काळात माझ्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार हे खंबीरपणे उभे राहिले, मी निर्दोष आहे असा त्यांना विश्वास होता, म्हणूनच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्याच मंडळात मला वरचा क्रमांक मिळाला। आता न्यायालयाचा निर्णय आला असला तरी माझ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस, OBC आणि सर्वसामान्य जनतेचे काम आहे। माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांच्या बाबतीत नियती बघेल, जनतेच्या कोर्टात त्यांचा निर्णय होईल, असेही भुजबळ म्हणाले। ठीक आहे, आता याच्यामध्ये जे आहे मला OBCचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे, गोरगरिबांचं आहे, अनेक कामं आहेत माझ्या पुढे। कुठे या बाकीच्या केसेसमध्ये काय हे करा ते करा ते करा, आता जो आहे जी नियती आहे ती बघेल। मी ज्यांनी जे आहे चुकीचे आरोप केले, खोटे आरोप केले, त्यांना आता मी ते सर्व त्या निर्मिकावर सोडून देतो। माझ्या पद्धतीनं मी मागेच सांगितलं, कुणाच्याबद्दल माझ्यामध्ये राग रुसवा काही नाही आहे। माझ्याकडे खूप मोठं काम आहे जनतेचं आणि त्याच्यामध्ये मला गुंतवून राहायचं आहे शेवटपर्यंत। त्याच्यामुळे आनंद हा आहे की माझ्या लोकांनासुद्धा, पाठराख्यांनासुद्धा आनंद झाला की भुजबळ साहेब जे आहे निर्दोष चुकले। आणि या संपूर्ण कालखंडामध्ये माझा पक्ष शरद पवार साहेब हे मोठ्या हिमतीनं माझ्या पाठीमागे उभे राहिले, एवढंच नव्हे तर त्यांची खात्री होती की मी निर्दोष चुकणार। म्हणून महाविकास आघाडीचं मंत्रिमंडळ झालं त्यावेळेला पहिल्याच शपथविधीमध्ये त्याने मला वरचा नंबर दिला आणि मंत्री बनवलं। उद्धवजी ठाकरे जे आहेत शिवसेनेचे मुख्यमंत्री,
त्यांनी सुद्धा विश्वास दाखवला. मला असं वाटतं की ठीक आहे, विरोधी पक्ष अशा रीतीने काम करत असतील तर जनता जी आहे, अजून ह्या कोर्टामध्ये मी निर्दोष सुटलेला आहे काय. आता ज्याने मला त्रास दिला त्याचं काय करायचं, जनतेचं कोर्ट ठरवी. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.